माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात एक टिप मिळाली होती की अशा प्रकारे हे धान्य या ठिकाणी आहे आणि त्या टिपच्या आधारावर आपला जो स्क्वॉड आहे त्यांनी त्या ठिकाणी छापा मारला. छापा मारल्यानंतर काय काय मिळालं हे आपण उत्तरात दिलेलंच आहे. यांना अरेस्ट करण्यात आली. अरेस्ट केल्यानंतर त्यांना एक दिवसाचा पीसीआर मिळाला. त्या पीसीआर मध्ये प्रयत्न हा केला गेला की पलीकडे यांचं कोणाशी सेटिंग आहे का किंवा कोणाचा सूत्रधार आहे का किंवा यातली रिंग काय आहे, पण अद्याप तरी ती रिंग आपल्याला सापडलेली नाही. अद्याप तरी आतापर्यंतच्या जी काही आपण तपास केलाय त्या तपासात याच मंडळींनी ते केलंय असं लक्षात येत आहे. तथापि मी पुन्हा सांगितलेलं आहे, कारण असं कोणी आयसोलेटेड करत नाही, कुठली तरी ती रिंग असलीच पाहिजे आणि त्यामुळे ती रिंग शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. निश्चित कठोर कारवाई करण्यात येईल आणि सेकंड ऑफेंडर जर असेल तर त्याच्यावर समजा आपले जे कडक कायदे आहेत, मोकासारखे कायदे आहेत किंवा वेगवेगळे एमसीओसी वेगवेगळे जे कायदे आहेत आपले एमपीडीए सारखे, सेकंड ऑफेंडरवर आपण म्हणजे तोच जर सेकंड ऑफेन्स करत असेल तर त्याच्यावर कडक कायदा लावण्यात येईल.